ज्या हिंदूंच्या नावावर तुम्ही भीती दाखवता ते तुम्ही हिंदू नाहीत, हिंदू असं कधीच करत नाही हे त्यांना सांगायचं होतं. पण आता भारतीय जनता पक्षाकडे कोणता मुद्दा राहिला नाही म्हणून शब्दाचं कसं फिरवाफिरवी करायची हे नॅरेटिव्ह तयार करतात, पण लोकांनी त्याला भीक घातली नाही. आता हे तिनके कुटुंबनेका सहारा आहे म्हणून हे सगळं चाललंय. परत एकदा सांगतो की हिंदू हा कधीही अत्याचार करत नाही, हिंदू हा इतर समाजाचा आदर करतो हे आमच्या राहुल गांधींनी भाजप शहर अध्यक्षांनी असे पोस्टर शहरभर लावलेले. आणि भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरत असतो, ते मर्डर त्याचा करणार होत, त्याला विचारा तुझं वागणं काय. नंतर फिर, तू फिरू शकतो का एकटा असा? तू नाही फिरू शकत. तुझी कधी तू मरशील माहित आहे, कारण तुझे कर्म तशी. पोलीस संरक्षण घेऊन फिरतात, बॉडी गार्ड घेऊन फिरतात, का फिरतात? कारण तुम्ही कर्मच तशी केलेली आहे आणि जे कर्म तुम्ही कराल तसं तुम्हाला भोगावं लागणार. तुम्ही आज राहुल गांधींच्या हिंदुत्वाच्या उत्सवाचे निषेध करणारे लेख जे आहे ते पुण्यात उभे केले, मात्र दुसराच वाद आता पुण्याकडे दिसतोय. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी वैयक्तिक टीका करत तुमच्या थेट मरणाची भाषा केलेली आहे, कसं पाहताय उत्सवाकडे? मला असं वाटतं की पुण्याची एक राजकीय संस्कृती आहे, पुण्याचं एक राजकीय कल्चर आहे, अशा पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन बोलणं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा काँग्रेसच्या शहराच्या अध्यक्षांनी आमच्या कर्माची चिंता करणं हे म्हणजे एखाद्या दारू पिणाऱ्याने व्यसनमुक्तीवरती भाषण करण्यासारखं आहे. 30-35 वर्ष राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत संघाच्या संस्कारातून इथपर्यंत आलोय, त्यामुळे कर्म काय करायचे हे तुम्ही आम्हाला शिकवण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. मला असं वाटतं की जनता त्यांना योग्य पद्धतीने उत्तर देईल. अरविंद शिंदेंना आज आम्ही जे राहुल गांधींवरती टीका केली, त्यांच्यावरती टीकात्मक अशी ही पोस्टर लावली, ते त्यांना झोंबलेलं दिसतंय त्यांच्या नेत्यावरती केलेली टीका, कारण त्यांनी हिंदू धर्माचा अपमान केलाय आणि हिंदू धर्माचा अपमान केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कोणीही स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे त्यांनी आमच्यावरती जी टीका केली हिंदू धर्मियांवरती त्याला प्रत्युत्तर आम्ही दिले. आज अरविंद शिंदेंचा तोल मला असं वाटतं की ढासळलाय आणि त्याच्यातनं त्यांनी ते विधान केलं. त्यांच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने संसदेमध्ये विधान केलं तसंच काहीतरी चर्चेमध्ये यावं, माध्यमांसमोर काहीतरी बरळायचं आणि चर्चेत यायचं, हेच अरविंद शिंदेंनी पुण्यात केलं.